नमस्कार, मी वसुधा। वसुधाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कटलेट। कच्च्या केळ्यापासून कटलेट कसं तयार करायचं ते आज आपण बघूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। 4 कच्ची केळी, तेल, 2 उकडलेले बटाटे, कोथिंबीर, जिरा पावडर, धणा पावडर, चाट मसाला, कॉर्नफ्लॉवर, शेंगदाण्याचा कूट, मीठ, बारीक कापलेला कांदा आणि तिखट। प्रथम कच्ची केळी जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरच्या तळाशी 1 ग्लास पाणी घालायचं आणि त्यावर 1 डिश ठेवायची आणि त्यामध्ये ही कच्ची केळी आहे ती ठेवायची आणि त्याला 4 शिट्या काढून घ्यायच्या। कच्ची केळी ही आहे ती आपल्याला आता शिजवून घ्यायची आहे। केळी गरम असतानाच त्याचं सालवरचं काढून घ्यायचं आहे। आणि सुरीने त्याचे तुकडे करायचे आणि आपल्याला ते केळ आता मॅश करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर बटाटा किंवा केळी लवकर मॅश होत नाही, त्यामुळे गरम असतानाच ते मॅश करून घ्यायचं आहे। बाकी इतर कटलेटची कृती ही केळी आणि बटाट्याचं हे मिश्रण थंड झाल्यानंतरच करायचं आहे, पण मॅश करतेवेळी बटाटे शिजवल्यानंतर किंवा केळी ही गरम असतानाच मॅश करून घ्यायचं आहे। आता हे बटाटे आणि केळ्याचं मिश्रण थंड झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये बाकीचं साहित्य घालूया। 1 मोठा कांदा बारीक कापून, 1 चमचा मीठ घातलेला आहे, 1 छोटी वाटी कॉर्नफ्लॉवर, 1 छोटी वाटी शेंगदाण्याचा कूट, जिरे पावडर 1 चमचा, 1 चमचा धणा पावडर, 1.5 चमचा चाट मसाला, 1-3 चमचे तिखट, कोथिंबीर आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। जसं आपण चपातीला पीठ मळतो तसंच ते हाताने व्यवस्थित सगळं मळून घ्यायचं, सगळं एकजीव झालं पाहिजे। आणि नंतर हे मळून झाल्यानंतर 1-10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचं असंच आणि नंतर तेलाचा हात लावून घ्यायचा आणि आपल्याला त्याची टिक्की करून घ्यायची आहे। लहान मोठ्या हव्या त्या साईजमध्ये आपण आपल्याला आवडेल तसं करायच्या आहेत त्या। मी इथं मोठ्या साईजमध्ये करते आहे। अशा प्रकारे सगळ्या मिश्रणाच्या त्या टिक्क्या करून घ्यायच्या, मध्ये मध्ये तेलाचा हात लावून घ्यायचा, जे हाताला जास्त चिकटत नाही ते पीठ। गॅसवर पॅन ठेवायचा आणि पॅन तापला की त्याच्यामध्ये तेल घालायचं। इथे मी शॅलो फ्राय करते, तुम्ही जरी तळून घेतला तरी चालतं। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये हे घालायचे आहेत टिक्क्या। दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचे। गॅस मध्यम
आजच ठेवायची त्याची। दोन्ही साइडने आता हे कटलेट तयार झालेला आहे भाजून। आता उरलेले जे टिक्के आहेत ते आपण शॅलो फ्राय करून घेऊया। खूप छान लागतात चवीला ह्या टिक्क्या। अशा प्रकारे आपल्याला कच्च्या केळ्यांचे कटलेट तयार झालेले आहे। हे झाले केळ्याचे कटलेट तयार। हा एक संध्याकाळच्या नाश्त्यासाठी चांगला एक पर्याय आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। वसुधास किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह।